प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद लोणावळा म्हटलं की एक निसर्गरम्य ठिकाण आपल्याला आठवतं. मुंबई पुणे हायवेवर स्थित हे एक सुंदर हिल स्टेशन कित्येक वर्षांपासून प्रचलित आहे आणि इथे अनेक टुरिस्ट लोक येतात. इथे जवळीक असलेलं बुशी डॅम, टायगर पॉइंट, लायन पॉइंट तर जगप्रसिद्ध आहे. तर आम्ही विचार केला की यावेळेस अशा अनवट जागी जाऊन काहीतरी अनवट स्वाद तुमच्यापर्यंत पोहोचूया. आणि आपण इथे आहोत एका ढाब्यात आणि अशा या शीतलदा ढाब्यामध्ये आपण आज आहोत आणि इकडचे जे डायरेक्टर आहे शीतल ढाब्याचे सागर लालवानी यांचं आपण स्वागत करूया. हाय सागर. थँक्यू सागर. सागर अरे वा थँक्यू, मला पाहिजे होता. थँक्यू सागर. तुला माहिती आहे इथे आल्यावर असं खरंच वाटलं की हे मुंबई पुणा लोणावळा नाहीच आहे. हे जे वातावरण जे आहे हे एकदम म्हणजे ट्रॅडिशनल पंजाबचं वातावरण वाटलं एकदम. तर हे कसं तुम्ही साध्य केलं इथे हा ढाबा हा कसा, हाऊ डिड यू प्लॅन द होल थिंग? सिन्स 15 इयर्स बॅक वी हॅव स्टार्टेड दिस. 15 वर्षापासून स्टार्टेड केलेलं आहे हा पूर्ण सेक्शन. त्या बाजूने 15 वर्ष झालेले, हा सेक्शन झालेले 3.5 वर्ष झालेले. तर ही संकल्पना तुम्हाला कशी मनात आली की आपण अशा ठिकाणी एक ढाबा करायचा? एक टुरिस्ट प्लेस आहे त्यासाठी आणि पण काही कस्टमर येतात मुंबई पुण्याचे एन्जॉय करतात इकडं की लाईव्ह म्युझिक पण आहे, सर्व एन्जॉयमेंट पण आहे. पोरांसाठी पण ठेवलेले आहे, मी क्रॉप्स पण ठेवलेले आहे, झुले पण ठेवलेले. त्यापैकी एकाप्रमाणे एक फॅमिली येतात एकत्र मिळून भाई एन्जॉय करतात त्यासाठी. आणि कोणते कोणते फूड आयटम तुमच्याकडे आहेत जे लोकांना खूप आवडतात? माझ्याकडे एक फेमस डिश आहे इकडं फिश तवा सुरमई, ब्रेनमध्ये ब्रेन तवा पण आहे, चीज चिली गार्लिक नान, रुमाली पापड आहेत. बरोबर, रुमाली पापड मला ऐकलंय मी या डिश बद्दल. बरं मला सांग इथे तुमच्याकडे मॅक्झिमम लोक कोणत्या महिन्यात येतात? म्हणजे आता मे महिन्यात जून महिन्यात जास्ती येतात की पावसाळ्यात येतात की थंडीत येतात? जून पर्यंत चालू, दिवाळी पर्यंत. बर, संपतात. तुझे क्लायंट जे आहेत ते मॅक्झिमम मुंबई पुणे आणि वाशीचे आहेत की त्याच्या बाहेरचे पण लोक येतात? बाहेरचे पण लोक येतात की पंजाबचे दिल्लीचे लोक पण येतात आमच्याकडे. माझा एक क्लोज फ्रेंड आहे तो हरियाणा राहतोय, तो येतो. थँक्यू. तर आता आमच्या प्रेक्षकांना अशा अनवट जागी अनवट स्वाद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असं सांगितलं त्यांना आम्ही. तर पहिला स्वाद आपण कोणता पोहोचवतोय? रुमाली पापड. रुमाली हा फेमस आहे. रुमाली पापड आणि काय त्यात म्हणजे काय काय असतं रुमाली पापडमध्ये? म्हणजे काय ते नॉर्मल जे पापड येतात त्याच्यामध्ये काय शेप म्हणजे जसं काही मॅरिनेटिंग करून आम्ही चांगले बनवून द्या. रुमाली पापड. रुमाली पापड इट वॉज क्वाईट बिग राईट? हा इट्स गुड, इट्स गुड. आम्हाला अजून एक डिश बघायची आहे, ती कोणती आहे? चीज चिली गार्लिक नान. बर, त्यात काय असेल? ते काय चीज स्टफ करतात ते नानच्या असताना मैद्यातला ते बनवतात, त्याला स्टफ करून ते तंदूरमध्ये लावलात, चांगले होते. चला आता आपण, मला खूप कुतूहल आहे आणि आपल्या मुलांना पण बघायचं सगळं की तुम्ही कसं करता. लेट्स सी प्लीज. आपल्याबरोबर आज आहेत आलम खान. आलम खान साहब सलाम अलैकुम. तर आज अनवट स्वाद मध्ये काय अनवट डिश आम्हाला दाखवत आहे? आणि रुमाली पापड दाखवतो तुम्हाला बनवून. रुमाली पापड? येस सर. रुमाली रोटी आम्ही ऐकली, रुमाली पापड ऐकलं नाही. पापड पण ऐकून बघा साहेब. नक्की त्याची सामग्री काय काय? हा हे कणिक दिसते कसली. बरं, कशी बनवायची? ही कशी बनवायचं? आणि दूध टाकायचं. दूध आहे आणि साखर आहे. साखर आणि मिंट. मीठ आणि मैदे. मैदा. पापड सजवण्यासाठी लाल तिखट पावडर, चाट मसाला, कांदे, टमाटर, शेव, कोथमीर आणि कॅरी. दूध, साखर, मीठ आणि मैदा. येस. त्याचं काय करायचं? आणि काय करायचं? पाणी थोडं टाकून हे करायचं, भरण्यासन करायचं. बरं. नंतर थोडेदार 10 मिनिट नंतर लावायचं. ही तयार झालेली आहे. तयार झालेली. प्रेक्षक, तुमच्या सोयीसाठी आम्ही ही तयार करून ठेवलेली आहे ही कणिक.
हां हो चल वेरी गुड चल पुढे तर आपण आता मैदा घातलेला आहे हा नुसता फ्लोर आहे त्याचे गरम नाही होते नाही होत लागतो ही वाह अरे वाह आलम हाथ बैठ गया आपका आणि याच्यावर आपण गरम करायची हे किती मिनिट ठेवायचं आपण असं पाच मिनिट हो हे किती वेळ आपण चालू ठेवायचं असतं खालून आधी म्हणजे गरम करायला 10 मिनिट पण याच्यावर काही तूप किंवा तेल आपण टाकत नाही नाही काय नाही बरं रुमाली रोटीच आहे ना नाही का रुमाली रोटी आणि त्याला कडक केले पापड होत आपण पापड करतो बरोबर साधारण किती असेल डिग्री टेम्परेचर याच्यात 60 समथिंग ओके मला सांग तू किती वर्ष काम करतेस त्या फील्ड मध्ये 10 वर्ष झाले शिकलास कुठे तू बँगलोर तुझं गाव कोणतं माझं गाव ओडिशा हा ओडिशा ओडिशा येस तू मराठी शाळेत शिकलास 16 वर्ष झाले तर आपण बघताय की आलम कडा जे आहे ते कापतोय एक परफेक्ट सर्क्युलर शेप मिळण्यासाठी आपण आता मैदा वापरला तसंच बाकीच्या पिठात पण आपण करू शकतो का नाही नाही होईल काय कारण काय त्यासाठी ते फाटणार तो ते पीठ काय हे होतं ना रवर सारी होत होतं ते किती वेळ थांबायचं सण म्हणजे आपण काय कलर बघतोय का कोणता हा रंग आल्यानंतर काढायचा असं काय असतं विशेष काही नाही काळा रंग नाही तो आता कडक झाल्यानंतर लागतात ना कडक झाले ते नरम येतो फील करायचा हो फील करायचा फील काय कारण फील की खूप गरम आहे गरम येतो हे मला सांग ही भारतातल्या कोणत्या प्रांताची ही डिश आहे ट्रॅडिशनल डिश आहे पंजाब साईडची पंजाब साईड तिथे आपण बघतो पंजाब मध्ये ढाबे बघतो पंजाब दिल्ली हायवे वर तुम्ही बघाल कसे मोठे मोठे ढाबे असतात लोक जेवायला येतात खातात पण कसं आहे की खाण्यापिण्याची आवड आपल्या सर्वांना आहे म्हणून मुंबई पुणे आणि महाराष्ट्रात पण असे ढाबे आपण ओपन केलेले आहेत आणि लोक येऊन बसतात आणि ह्या ढाब्याच्या अॅटमॉस्फिअर मध्ये जेवायला आणि खायला एक एक वेगळीच मौज असते जणू तरी साधारण किती वेळ लागतो व्हायला 5-2 मिनिट लागले 2 मिनिट असून लागतील आपण बघत असाल की हळूहळू हे ब्राऊन होत चाललेलं आहे आणि जो कच्चा भाग आहे तो अजून पांढराच राहतोय झाले तो तयार हो गया येस हो दाखवायचं ना आम्हाला की छान दिसतंय एकदम वा वा पापुद्वार दिसतंय एकदम एकदम रेडी टू इट आता ह्याला काय म्हणतो आपण आता ही पापड तयार आहे आता पण पापडाचा आपण त्याला सजवायचे चल तर आपण त्याला ड्रेप करतोय आता तुपानी चाट मसाला लावलाय आता नेक्स्ट मिरची पावडर मिरची पावडर म्हणजे तिखट तिखट लाल तिखट लावलेलं आहे आपण बरोबर नेक्स्ट कांदे आणि कांदा कांद्याशिवाय कशी चव येणार मला कॅन स्प्रिंकल कसं करायचं ते येस ओके नेक्स्ट टमॅटो कसं असंच करू हा चारी साईडनी येस पण ते वरती कसं चिटकणार ते म्हणजे इट विल नॉट वरती नाही ना वरती चिटकायला पाहिजे ना ते की नाही ओके नेक्स्ट कॅरी काही तू टाका त्याला तुझी पद्धत खूप छान आहे करी नुसती करी की त्याला काय लावले आपण काही नाही काय नुसतं करी करी आणि अनेक शेव आणि वरून कोथिंबीरचं महत्व खूप असतं आणि आपण बघत आहात की याच्यात वा तयार येस रुमाली पापड तयार आणि आपण बघत आहात रुमाली पापड किती सोपी डिश आहे अर्थात हा तवा स्पेशल लागतो आपल्याला पण किती सोप्या तऱ्हेने आणि 5 मिनिटाच्या आत आलमनी आपल्याला ही डिश करून दाखवली क्या बात आहे आंबट गोड
तिखट जरा थोड़ी सी मिठाई काय टेस्ट है वाह क्या बात है एक हो जाए आपके लिए थैंक यू वाह रुमाली पापड़ एक्सलेंट यू मस्ट गो फॉर इट आता आपण बघूया अजून एक अशी एक अनवट रेसिपी आपण बघितलं रुमाली पापड किती चविष्कर होता तसंच अजून एक रेसिपी घेऊन आलम खान आपल्या बरोबर आलेला आहे आलम नमस्कार नमस्कार येस आलम आता नेक्स्ट रेसिपी काय चीज चिली गार्लिक नान चीज चिली गार्लिक नान अमेझिंग चला ह्याच्यात काय काय लागतं आपल्याला मूळ सामग्री काय लागते साखर आणि मीठ साखर मीठ दूध दूध आणि मैदा चीज ग्रेट हरी मिरची गार्लिक आपण त्याचं मग आपण नीट मिक्स करून त्याचा एक आपण पीठ बनवायचं त्याचं आणि आपण बनवलेलं आहे दाखवा प्रेक्षक हो वेळ वाचवण्यासाठी आपण ह्याचा एक कणिक बनवलेली आहे येस याला काय म्हणतो आपण तंदूर म्हणतो तंदूर तंदूर येस बरं किती टेम्परेचर आहेत 90 आपण आत बघा आत कोळसे आहेत आणि हा नॅचरल तंदूर जसं ढाब्यावर पंजाबला असतं तसा तंदूर त्यांनी इथे बनवला आहे इट इज नॉट इलेक्ट्रिक तंदूर इट्स ऍक्च्युअल कन्व्हेन्शनल तंदूर आणि नक्कीच त्याची टेस्ट पण वेगळी होईलच नाही का होईल चल चीज गार्लिक चिली चिली येस ओके त्याच्यावर आपण करतोय आणि दाबतोय आपण नेक्स्ट चीज ग्रेट करायचं चीज ग्रेट करतायत ते हो साहेब आणि त्या कणकेवर येस झाले चीज ग्रेट चीज ग्रेट केलेले आहे आणि चिली पण आहे त्याच्यावर चिली आहे आणि गार्लिक लसूण टाकतोय आपण त्याच्यावर एवढी लसूण टाकायची वा लसूण हार्ट साठी खूप चांगलं असं म्हणतात आणि लसूण हॅज पॉवर्स टू रिड्यूस द फ्री रॅडिकल्स कोथिंबीर कोथिंबीर परत रिच इन कॅल्शियम आयन वा थापते त्याच्यावर म्हणजे ते नीट मिक्स होईल आलम राईट येस आता ती वेळ आलेली आहे किंवा आपण हे जे आहे प्रिपरेशन ते आपण तंदूर मध्ये आत टाकणार आहोत राईट येस सर चलो बताइए पहले हमें देखना है यहाँ पे अंदर क्या है वाह किती वेळ लागतो साधारण करायला आहे एक तास एक तास लागतो ट्रॅडिशनल तंदूर कोळसे येतात एक तास ठीक आहे आता काय करायचं आपण आता स्क्रू अंदर लगाना आहे बर आज किती असेल टेम्परेचर 90 डिग्री टेम्परेचर आपण तिथे अक्षरशः चिटकवलंय आज अनवट मिट्टी का है किसका मिट्टी 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 का बना है yes. ट्रेडिशनल वे सगळ्यात पारंपरिक जी पद्धत म्हणतो आपण तंदूरची आपण बघत आहात त्याच्यात ऑइलचं प्रमाण अजिबात नाहीये तुम्ही नीट बघा पुढे काय करायचं आपण पुढे बटर लावायचं ओके आणि नंतर त्याला कापायची छोटी छोटी पीस करून डिशवर टाकून द्यायचं सर येस सर
गार्लिक बटर नान. यस सर. परत थोड़ी चीज, हाँ और फ्लेवर और एक्स्ट्रा एडेड टेस्ट. हाँ यस सर. थोड़ी कोथमीर टाकत सर. आपण त्याने कापायचं आकाराने आणि डिश आणू का? डिश आहे तेच. हे सब्जी बरोबर किंवा नुसतं पण सॉस वर खाता येतं नाही का? हो. मला सांग, हे तंदूर समजा नसतं आपले ट्रेडिशन तरी हे बनवता आलं असतं का की नसतं बनवता आलं? नसतं बनवलं असतं, तंदूर मध्ये होतं फक्त. फक्त तंदूर मध्ये. आणि तंदूरची फ्लेवर जी आहे मला वाटतं ते एक आय वॉन्ट टू टेस्ट इट. हे झाले तयार. वाव, लुक एट दिस फ्रेंड्स, चीज, चिली, गार्लिक, तंदूर नान, बटर नान. यस, फॅन्टास्टिक. एक हो जाए फ्रेंड्स विथ युअर परमिशन. मला माहिती आहे तुम्हाला वाटतं की मी एकटा खाते तुम्ही खाऊ शकत नाही आहात, पण तुम्ही बघा ना अनवट स्वाद आणि आमचा हा प्रोग्राम बघून तुम्ही पण एक सुंदर कुक होऊ शकाल. लक्षात ठेवा, माझ्यापेक्षा आधी आय एम नॉट सो सेल्फिश. आलम खान कैसा हुआ है? वाह, सांगतो तुम्हाला, एवढा मऊ मऊ आणि एकदम सो सॉफ्ट इट इज. सब्जी नसेल तरी चालेल, सॉस असेल तरी चालेल. याला म्हणतात अनवट स्वाद. हे सगळ्या डिशेस नॉर्मल आपल्याला बघायला मिळत नाहीत, राईट? दीज आर व्हेरी एक्सक्लुसिव्ह डिशेस. अरे अनवट म्हणजे वेगळं काहीतरी. आणि असाच अनवट स्वाद आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येतो. आणि तुम्ही आमचा कार्यक्रम बघत राहा, तुम्ही आम्हाला फॉलो करा यूट्यूबवर, ट्विटरवर, फेसबुकवर, आमचं अनवट स्वाद. थँक्यू फॉर जॉईनिंग अस फ्रेंड्स. Anavata Swad, Anavata Swad, Anavata Swad.